हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाली असतानाही शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत तीन दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती एकनाथ शिंदेसोबत आमची सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं शांतिगिरी महाराज सांगतायत जसं शिवाजी महाराजांनी विडा उचलल्यानंतर कधी मागे हटत नव्हते तसंच आमच्या भक्त परिवारानं ठरवलंय की आम्ही देखील निवडणूक लढवणार असं शांतिगिरी महाराज यांनी म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या पदाधिकारा मार्फत आमच्या या कमिटीला आणि आमच्या भक्तपणाला प त्यांनी भेट भेटीसाठी बोलवलं होतं आणि भेट झाल्यानंतर ती सकारात्मक त्या ठिकाणी सर्व चर्चा झाली आणि त्यांनी त्यावेळेला त्या आम्हाला सर्वांना शब्द दिलेला आहेत की आपण पुन्हा या संदर्भ चर्चा करण्या निर्णय घेऊया त्यामुळे आम्हाला खात्री आहेत की एकनाथ शिंदे निषेधांच्या शब्दाला बांधिकी राहतील आणि ते योग्य निर्णय देतील बघा ही लोकशाही लोकशाहीमध्ये चर्चा होतच राहतात मात्र आमच्या भक्तपणाचा निर्णय फिट झालेला आहे की आ, या ही लोकसभा दोन हजार चोवीस लाखी मतदारसंघातून काय करायची लढवायची आणि जिंकायची सुद्धा